नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ऍप आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. प्रथम आजच्या परिसंवादाला काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वांचे लक्ष लागले आहे ते मान्सून हंगामाकडे. मान्सूनची प्रगती कशी आहे व तो आपल्या महाराष्ट्रात कधी येईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात साधारण मान्सून 8 ते 10 जून नंतर येणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने कृषी ऍप विविध परिसंवादांचे आयोजन करत आहे. मागील भागात आपण पाहिले की सोयाबीनची लागवड आधुनिक पद्धतीने कशी करावी याचे मार्गदर्शन श्री महेश जाधव सर यांनी आपल्याला सविस्तर केले आहे. तसेच आज आपण आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान या परिसंवादाचे आयोजन केले आहे, त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत श्री महेश जाधव सर. सर गेली 6 वर्ष फार्म मॅनेजर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे कार्यरत आहेत. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ऍप यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो आपला सेशन आहे, ज्यामध्ये आपला जो टॉपिक आहे आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान, हे आपण आज घेणार आहोत. हे घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आता बऱ्याच अंशी बघितलं असेल तुम्ही, मॅडमने थोडक्यात सांगितलं की आता पावसाचं जे आगमन आहे, पावसाच्या आगमनाची आपल्याला आतुरता सगळ्यांना लागलेलीच आहे. बऱ्याच अंशी मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे. दरवर्षी 1 जूनला आपल्याकडे येत असतो, पण चालू वर्षी थोडा लेट का होईना, पण मान्सूनचं आगमन आपल्याला दिसून येत आहे. त्या अनुषंगानं जी शेतकरी तयार आहे शेतीच्या दृष्टीने, म्हणजे सोयाबीनची असेल, ऊसाची असेल किंवा आडसाली ऊस आपण जर लागवड करणार आहे, त्या अनुषंगाने तयारी चालू असेल. त्या अनुषंगाने आपले जर ऊस शेती जर नियोजन असेल किंवा आता जर ऊस लागवडचं नियोजन असेल, तर त्या अनुषंगाने आपल्याला काय तयारी केली पाहिजे, त्या अनुषंगाने मी आज हा सेशन आपल्यासाठी घेत आहोत. त्यात मुख्यतः यामध्ये आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान, म्हणजे ज्यामध्ये ऊसाची जमीन निवडून जमीन असेल, हवामान असेल, ऊस लागवड संदर्भातले जे काही वेगवेगळे तंत्रज्ञान आहे, ऊसातील रोग कीड नियंत्रण आहे किंवा खताचं व्यवस्थापन आहे, या सगळ्या गोष्टीची आपण आज सरासरी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मॅडमने जशी दिलगिरी व्यक्त करते त्याबद्दल मी मॅडमला धन्यवाद देतो की थोडा लेट का होईना, पण आपला आजचा टॉपिक थोडा सुरू झाला. कारण बऱ्याच अंशी मी बघितलं की सोयाबीनच्या टॉपिक वेळी शेतकरी वाट बघत राहतात काहीतरी नवीन त्यांना मिळेल. KVK 12 मध्ये मार्फत आपण एक चांगला प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना दिलेला आहे, त्याबद्दल मी कृषी ऍपचे पण धन्यवाद व्यक्त करतो की वेळोवेळी जर असे सेशन झाले तर जे काही त्या रिलेटेड शेतकरी जे आहेत महाराष्ट्रातले असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले एरियातले जे आहेत, शेतीविषयी काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवण्याची इच्छुक आहेत, त्यांना एक चांगल्या ठिकाणी व्यासपीठ आपण तयार करून देत आहोत. कृषी कॅपच्या माध्यमातून बरेच शेतकरी जमीन, म्हणजे माती परीक्षण असेल, शेतीशी निगडीत जे काही छोटे छोटे उद्योगधंदे आहेत त्यासाठी लागणारे उद्योग इनपुट्स आहेत, त्या संदर्भात थोडे अपडेट झाले आहेत किंवा वेळ झालेले आहेत, म्हणजे कृषी कॅपचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्याचा अनुषंगाने जो आजचा आपण टॉपिक आहे, KVK 12 मध्ये मार्फत मी स्वतः महेश जाधव आपल्याला त्या संदर्भात गायडन्स करत आहे की जे काही आडसाली ऊस लागवड तंत्र नाही, त्या अनुषंगाने आपण तयारी काय केली पाहिजे किंवा त्या अनुषंगाने आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे. मुख्यतः ऊसाच्या दृष्टीने जर म्हणायला गेलं तर 3 हंगाम आपण पाहतो, त्यामध्ये आडसाली असेल, पूर्व हंगाम असेल किंवा सुरू असेल. त्यातले जर म्हणायला गेलं तर 70% लोक आडसाली ऊस लागवड करण्याच्या तयारीमध्ये असतात. त्यामागचं कारण पण तुम्हाला माहिती की बऱ्याच अंशी जो ऊस आहे, आडसाली जो ऊस आहे तो चांगल्या ठिकाणी पोहोचतो, त्याची वाढ चांगली असते किंवा त्या ठिकाणी जे अपेक्षित उत्पन्न आहे ते आपल्याला चांगलं मिळतं. त्या अनुषंगाने शेतकरी जे आहे ते आडसाली लागवड, म्हणजे थोडक्यात म्हणलं तर पाण्याचा सोर्स कमी आहे किंवा म्हणजे नंतर पाणी कमी पडतं, असे शेतकरी जे आहेत अडचणी लागण्याला चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात. कारण पावसाळ्यामध्ये लागण केली की लागण चांगली साधली जाते, इव्हन त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते रेग्युलर पिकापेक्षा, म्हणजे सुरू आणि पूर्व हंगामी पिकापेक्षा या ठिकाणी उत्पन्न चांगलं मिळतं. आणि त्यामध्ये जर म्हणायला गेलं जो मुख्यतः पिकाचा कालावधी आहे, जो पावसाळी हंगाम भेटल्यामुळे त्या ठिकाणी पिकाची वाढ जी आहे ती आपल्याला भरघोस आणि निरोगी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने अडचणी लागवड करणं हे केव्हा फायदेशीर ठरतं. कारण जर पूर्व हंगामामध्ये जर आपण बघितलं तर थोडा थंडीचा कालावधी भेटतो, सुर हंगामामध्ये भेटलं तर लागवड केल्यानंतर उन्हाळी हंगाम आपल्याला तिथे चालू होतो, त्या ठिकाणी पिकामध्ये वाढ आपल्याला एकसारखी दिसत नाही, त्या ठिकाणी पिकामध्ये जे काय उत्पादकता आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येत नाही. त्या अनुषंगाने आडसाली लागवड एनी टाइम किंवा जर सरासर विचार करता जरी म्हणलं तरी बेस्ट आणि चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते. आज महाराष्ट्र जर विचार करायला गेला तर दिवसेंदिवस जर आपण बघितलं शेतकऱ्यांचं ऊसाच्या दृष्टीने जे काही तंत्रज्ञान आहे ते चांगल्या प्रकारे आत्मसात करत आहे, त्यामुळे उत्पादकता ऊसाची वाढलेली आहे. पण जेवढे काय अपेक्षित उत्पादकता आहे, म्हणजे जसं आपण बाहेरच्या देशामध्ये बघतो, थोडं उदाहरण द्यायचं ब्राझील आज
जगाच्या पाठीवरती चांगलं उत्पादन करणारा देश आहे. त्या अनुषंगाने जर आपला भारताचा विचार जर करायला गेला तर उत्पादकता खूपच कमी आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याकडे जे काही क्षेत्र आहेत जर बघायला गेलं तर आज शेतीवरचा दिवसेंदिवस लोड वाढतोय. मग अशा शेतीमधून जर चांगलं उत्पन्न काढायचं असेल त्या ठिकाणी उत्पादकता जर वाढवायची असेल तर आपल्या त्या ठिकाणी कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते आपल्याला या सेशनमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. परत अंशी म्हणतो की आपली उत्पादकता वाढत नाही की आपलं उत्पादन कमी, त्यामागची कारण काय काय ते आपण महत्वाचं जाणून घेतलं पाहिजे. कारण बरेच अंश आपण सगळे प्रयत्न करतो पण आपली उत्पादकता जी कमी आहे ती कशामुळे कमी आहे किंवा त्यामागचं कारण काय ते आपल्याला माहित नाही. त्यात जर महत्वाचं म्हणायला गेलं तर आपल्या जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य, म्हणजे त्यात जर म्हणायला गेलं की आपल्या जमिनीत कोणते प्रकारचे न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत हे आपल्याला मुळात माहित नसतं. ते जर आपल्याला जर कळून गेलं, कारण आज जर ऊसारखं पीक जर म्हटलं पूर्ण वर्षभर आणि अडचणी उजर म्हटलं जर 16 ते 18 महिने आपल्या शेतामध्ये राहत असतात, त्या अनुषंगाने त्याला किती न्यूट्रिशन पाहिजे आपण देतोय किती ह्याचा आपण कधी विचार करत नाही. त्यासाठी आपल्याला एक लागवडीच्या वेळी आपल्या त्या ठिकाणी माती परीक्षण करून जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी दुसरी उपलब्ध अन्नद्रव्यांची कमतरता, म्हणजे ह्यात जर आपण जर म्हटलं की आपण जे अन्नद्रव्य देतोय त्या पिकाला किती प्रमाणात पाहिजे आणि कधी दिली पाहिजे. कारण बऱ्याच अंश आपण म्हटलं की प्राथमिक अन्नद्रव्य आहे, दुय्यम अन्नद्रव्य आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तर हे पिकाला कधी दिली पाहिजे आणि कशी दिली पाहिजे हे जर आपल्याला जर कळलं तर त्या अनुषंगाने आपल्याला ती अन्नद्रव्य त्यावेळी जर दिली तर पिकाची वाढ आपल्याला एक चांगल्या प्रकारे दिसून येतं. तिसरा मुद्दा जर म्हणायला गेलं तर लागवड, कारण बऱ्याच अंश आज बघतो की आज सुद्धा 90% लोक इथे कांडद्रव्य लागवड करतात. रोप लागण्याचा लोकांचा कर अजून खूप कमी आहे. तशा कंडिशनला जर रोपाची लागण जर आपण जर केली तर रोपा लागण्यातून फायदे काय आहेत ते सुद्धा आज आपण या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या पुढचा मुद्दा जर महत्वाचा गेला तर आंतरमशागत, म्हणजे ऊसामध्ये जर म्हणायला गेलं जसं मी सांगितलं की वर्षभर आपल्या शेतामध्ये राहणार पिके, सुरुवातीचा जो काही कालावधी आहे साधारण 1.5 ते 2 महिन्याचा, त्या कालावधीमध्ये तण नियंत्रण करणं किंवा तणावरती कंट्रोल करणं, त्या ठिकाणी पाण्याचा बाष्पीभवन किंवा पाणी उडून जाऊ नये, जे लॉसेस होऊ नये म्हणजे पाण्यासाठी लॉसेस टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्पादन, म्हणजे आज बऱ्याच अंश बघतो की लोकांचं जरी प्रगतशील शेतकरी असेल ज्या ठिकाणी 100-160 टन उत्पन्न निघाले पाहिजे 60 ते 70 टन उत्पन्न, म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल आहे 100-160 टनाचं, त्या ठिकाणी 60-70 टनच उत्पादन निघतंय. मग त्यामध्ये आपले कोणते गणित चुकत आहेत किंवा आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडतोय ते जर आपण जाणून घेतलं तर निश्चित आपली उत्पन्न क्षमता सुद्धा आपली वाढवता येईल. सारासा विचार करता त्याचे काही महत्वाचे 4-5 मुद्दे आहेत, त्या गोष्टीवर जर आपण बऱ्यापैकी अभ्यास जर केला तर आपल्याला निश्चित आपली जी उत्पादकता आहे किंवा जे उत्पादन आहे ते आपल्याला वाढवता येईल. मग त्या अनुषंगाने आपण काय प्रयत्न केले पाहिजे ते आपण अशा ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता ऊसच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर सर्व परिषद हे असं पीक आहे, म्हणजे आपण जे म्हणतो उष्ण हवामान, ज्या ठिकाणी पाऊस जो आहे पाऊस ज्या ठिकाणी पर्जन्यमान चांगलं आहे, चांगलं दमट हवामान ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी ऊसा पिकाची वाढ ही चांगली केली जाते किंवा ऊसाची आपली जोपासना चांगली होते. मग त्या ठिकाणी जर म्हटलं आपला जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी करावा लागतो. त्या अनुषंगानं जो काही पश्चिम महाराष्ट्राचा बऱ्यापैकी एरिया आहे त्या ठिकाणी आपण म्हणतो की टोटल ऊसाची लागवड ही चांगल्या पद्धतीने होते. मग त्यात जी काही करावायची कामं आहेत किंवा त्यामध्ये जी काही आंतरमशागतीची कामं आहेत ती वेळेवर होत आहेत का ते सुद्धा जाणून घेऊन त्या ठिकाणी आपल्या ऊसाची उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. दुसरा मुद्दा येतो तो जमिनीचा, कारण आज बऱ्याच अंश तुम्ही जर बघितलं असेल अगदी म्हणजे काळी कसदार पोयटा मातीच्या ठिकाणी तिथून अक्षरशः मुरमाड जमिनीत लोक त्या ठिकाणी चांगले उत्पन्न घेत आहेत. म्हणजे मुरमाड जमीन म्हणजे लोक 70-80 टनापर्यंत उत्पन्न घेत आहेत, काळ्या जमिनीत सुद्धा तेवढं उत्पन्न घेत आहेत. मग आपल्याला विचार करावा लागेल की काळ्या जमिनीमध्ये आपलं उत्पादन कमी काय येते, कारण लोक मुरमाड जमिनीत 70-80 टन काढतायत तर आपल्याला कमीत कमी जे आपले काळी कसदार जमीन आहेत ते 100-160 टन तरी आपलं उत्पन्न काढावं लागेल. त्या अनुषंगाने आपल्याला कोणते प्रयत्न केले पाहिजेत किंवा हे जे उत्पादन आपला जो तापवत आहे ते कसे भरून काढता आले पाहिजे. आता जर जमिनीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्याच अंश आज जर बघितलं ऊस जो आहे तो आपण म्हणतो काळ्या कसदार जमिनीच्या पट्ट्यामध्ये चांगल्या पद्धतीने केला जातो, त्या ठिकाणी त्याची उत्पादकता पण आपल्याला चांगली दिसून येते. पण त्यासाठी जे काही प्रयत्न आपले जे आहेत ते कमी पडतात. त्यात तुम्हाला जो महत्वाचा मुद्दा सांगितला की बऱ्याच अंश त्या जमिनीचा सामू जो आहे, आता ऊसाच्या बाबतीत जर म्हणायचं 7.5 ते 8 या सामूच्या जमिनीचा किंवा या सामू असणारी जमीन हे पिकासाठी बेस्ट मानली जाते. मग काही जर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की साम आपल्याला वाढला दिसून येतो, मग त्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे. त्यात महत्वाचं असेल त्या ठिकाणी हिरवळीच्या खताचा वापर असेल, शेणखताचा वापर असेल, त्या गोष्टी आपण प्रामाणिक केल्या पाहिजे. कारण आज बऱ्याच वर्षी बघतोय कारखाना सुद्धा ह्यासाठी प्रयत्न करतात, म्हणजे कारखान्यात उपलब्ध असताना कंपोस्ट खत आहे किंवा बायोगॅसेस आहे ते आपल्याला उपलब्ध करून देत आहेत, इव्हन मळी सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देत आहेत. हे जे काही सेंद्रिय किंवा जे काही बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते आपल्या शेतीमध्ये वापरून आपले कसं उत्पन्न वाढवता येईल हे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगितलं काळी कसदार जरी जमीन म्हटली 7.5 ते 8 pH किंवा त्या रेंजची जर सामू असेल तर आपल्याला ती उपयुक्त मानली जाते. मग ऊस लागवड करतेच्या अगोदर आपण त्या ठिकाणी माती परीक्षण करून त्या जमीन कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य आहे, तर जमीन त्यामध्ये सामू किती आहे, जमीनमध्ये क्षारता किती आहे, प्राथमिक अन्नद्रव्यामध्ये नत्र स्फुरत पाला, सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये बोरॉन आहे, झिंक आहे,
कैल्शियम है, कोबाल्ट है, निकेल है, लेवल का प्रमाण है अशा पद्धतीने आपण जाणून घेऊन त्या ठिकाणी खताची उपलब्धता त्या पिकाला करून दिली निश्चित आपल्याला पीक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साथ देत असतं. त्या अनुषंगाने माती परीक्षण करून आपले कोणते पीक असणार म्हणजे खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो त्या ठिकाणी तशा पिकाची निवड आपण करताना त्या ठिकाणी माती परीक्षण करून खूप गरजेचं आणि आवश्यक आहे जेणेकरून आपल्या जमिनीची उत्पादकता किती आपल्याला समजू शकते. इन द सेन्स आपल्या जमिनीत कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे ते जर आपल्याला कळलं तर त्यामध्ये ऍडिशन करून आपल्याला जे पिकाची जी न्यूट्रिशन लेवल आहे बॅलन्सिंग करून आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवता येऊ शकतो. आता पुढचा जर मुद्दा आपण जर मनाई गेला तुम्हाला जमिनीच्या बाबतीत मी सांगितलं आणि हवामानच्या बाबतीत पण सांगितलं पण त्या व्यतिरिक्त जर मनाई गेलं तर बऱ्याच अंशी लोकांचा सुद्धा अडचण अशी असते की बाबा जमिनीची मशागत कशी करावी. कारण लोक काय करतात की जनरली शक्यतो नांगरून रोटर मारतात त्यानंतर ठिकाणी सरी करून खत टाकण्याचं काम करतात. आता उसऱ्या बाबतीत तुम्हाला सांगितलं वर्षभर ते शेतामध्ये राहणारं पीक आहे त्या अनुषंगाने जेव्हा आपण मशागत करत असतो पूर्व मशागत त्यावेळेस आपल्या शेतामध्ये शेणखताचा वापर होणं गरजेचं आहे. आज जरी अडचणी उजरी म्हटलं तरी आपल्या ठिकाणी 10 ते 15 टन त्या ठिकाणी आपलं शेणखत चांगलं कुजलेलं असेल किंवा चांगलं तयार असं शेणखत जे आहे ते आपल्या त्या ठिकाणी आपलं जाणं गरजेचं आहे. जर शेणखत आपल्याकडे नसेल तर त्या ठिकाणी आपल्या कारखान्याकडे उपलब्ध असणारे कंपोस्ट खत आहे ते साधारण 3.5 ते 5 टन प्रति एकरी आपल्या ठिकाणी आपल्याला देता आलं पाहिजे. जेणेकरून त्या जमिनीमध्ये जेवढं काही सेंद्रिय घटकाचं प्रमाण लागतंय तर सेंद्रिय घटकच मी का म्हणतोय त्या मागचं कारण एक तर जमिनीची सुपीकता वाढवणं जेणेकरून जमिनीची आपली उत्पादकता आपल्याला वाढलेली असेल जमिनीची पाणी धरण क्षमता त्या ठिकाणी वाढलेली असेल जमिनीमध्ये उपयुक्त जे काही अन्नद्रव्य आहेत उपयुक्त जीवाणू आहेत ज्या जीवाणूचा काउंट आपल्याला वाढलेलं असेल जमिनीमध्ये हवा खेळती प्रमाण राहण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी सेंद्रिय कार्बनचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सुधार झालेलं असेल. त्यामुळे कोणत्याही पीक असो किंवा ऊसाच्या बाबतीत जरी म्हणायचं त्या ठिकाणी आपल्या बेसिक जो आहे तो ठिकाणी आपल्याला शेणखताचा वापर हा किंवा कारखान्यातील उपलब्ध जी काही कंपोस्ट खत आहे किंवा मळी आहे बागेस आहे त्याचा आपल्या शेतामध्ये वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी जमिनीची जी काही सेंद्रिय कार्बनचं प्रमाण आहे तर चांगल्या पद्धतीने वाढलं जाईल त्या पिकाच्या उत्पादनासाठी आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल. त्या अनुषंगाने आपल्या ठिकाणी सेंद्रिय घटकाचा वापर करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच अंशी जे काही लोक पूर्व हंगामी ऊसाची लागण करतात तर ते एक साध्या पद्धतीने बेवड पिकाचा त्या ठिकाणी रिपरून घेतात. म्हणजे तुमचं जर सप्टेंबर ऑक्टोबरला तुमचं ऊसाचं नियोजन असेल त्याच्या अगोदर सोयाबीन सारखं एक बेवड पीक घेतात ज्यामध्ये सोयाबीन तुमचं मुख्यतः वर्म्यावरती लागवड करतात आणि सरीमध्ये ऊसाची लागण तुमची पूर्व हंगामाने करतात. त्या ठिकाणी पोटेन्शियल त्यांना राहतं की त्या ठिकाणी जे काही सोयाबीनचं जे काही 100 टन 100 किलो प्रति हेक्टर जे काही नत्र आहे ते आपल्याला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातं. त्याच्या अनुषंगाने जर सोयाबीन तुमच्याकडे शक्य नसेल किंवा सोयाबीन जर तुम्हाला घ्यायचं नसेल त्या ठिकाणी हिरवळीचे पीक जसं ताग आहे त्यांचे ते जरी आपण त्या ठिकाणी लागवड केलं आणि एक साधारण 5-6 दिवस जर अगोदर आपल्या जमिनीमध्ये गाडलं तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी आपल्याला फायदा दिसून येतो. कारण जर त्यांच्याच्या बाबतीत जर म्हणा गेलं तर तागाच्या बाबतीत साधारण 25 टन आपल्याला त्या ठिकाणी सेंद्रिय घटक म्हणजे जे काही ऑर्गॅनिक मॅटर जो आहे त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत असतो. जमिनीची सुपीकता जमिनीची उत्पादकता वाढवण्याचं काम त्या सेंद्रिय घटकामार्फत किंवा त्या ताग आणि त्यांच्या मार्फत केलं जातं. कारण ऍज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे हिरवळीची खत किंवा ग्रीन मॅन्युअर क्रॉप म्हणून त्या ठिकाणी आपण वापर करत असतो जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढवणं किंवा जमिनीच्या गुणधर्मच्या म्हणजे सेंद्रिय रासायनिक गुणधर्म असेल किंवा भौतिक गुणधर्म जे असतील ते सुधारण्याचं काम या सेंद्रिय घटकामार्फत केलं जातं किंवा पिकामार्फत केलं जातं. त्यामुळे शक्यतो ज्यावेळी तुमचा नवीन पीक पद्धतीचा किंवा नवीन ऊस लागवड तुम्ही विचार करत असता त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला हिरवळीच्या पिकाचा वापर करता आला पाहिजे. आता बेनाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बरेच अंशी लोक लागवडचं नियोजन करतात पण त्या ठिकाणी बेनाचा विचार करत नाही. म्हणजे आज सुद्धा बरेच अंशी तुम्हाला असं म्हणतं की लोक बेनाचं लागवड करतात पण बरेच अंशी जर तुम्ही जर विचार केला त्या ठिकाणी तुम्हाला जर बऱ्याच अंशी आपण बघतो की लोक आज सुद्धा बेण्याच्या रेफरन्स ज्यादा करतात पण त्याच ठिकाणी आपण जर रोपाची लागवड जर आपण केली तर आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून येतो. कारण रोपाची लागवड जर तुम्हाला सांगायला गेलं साधारण जो एक महिना बेण्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं की आज बऱ्याच अंशी आपण म्हणतो की बऱ्याच अंशी शुद्ध आणि अनुवंशिक असलेले बेन आज बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. तशा अनुषंगाने बरंच बघतो की आपण लोकांना उत्पादनांच्या बऱ्याच तक्रारी येत असतात म्हणजे त्या उत्पादन मिळणं एकसारखी वाढणं म्हणून पिकाची जाडी पेऱ्याचं अंतर ह्या बऱ्याच गोष्टी किंवा फुटबेचा असेल समस्या अशा गोष्टी त्या ठिकाणी फेस होत असतात. मग अशा कंडिशनला एकतर तुम्हाला प्रेपर द्यावा लागेल तो एकतर संशोधन केंद्र किंवा विद्यापीठाची बेनल म्हणजे आज आपल्या जर महाराष्ट्रात म्हणा गेलं तर VSI सारखी संस्था आहे वसंतदादा शिकवण इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी बेनेचं नवनवीन ट्रायल्स किंवा नवनवीन बेन तयार करण्याचं काम ज्या ठिकाणी चालतं आणि CSRS पाडेगावचं जे काही आपलं उपसंशोधन केंद्र आहे मध्यवर्ती उपसंशोधन केंद्र ते राहुरी विद्यापीठाअंतर्गत चालतं. त्या ठिकाणी आपण प्रयत्न करून चांगल्या गुणवत्तेचं जर 3 वर्षांनी का होईना बेन बदलून त्या ठिकाणी
चांगल्या गुणवत्तेचं एक नवनवीन बियाणं त्या ठिकाणी आपण आणलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काही पुढची जी उत्पादनामध्ये तफावत आहे ते आपल्याला जाणवणार नाही. त्यामध्ये आपल्याला दोन पर्याय, एक तर बियाण्याचा वापर आणि दुसरा गोष्ट आहे त्यामध्ये आपण रोपाचा लागून. आज बऱ्याच अंश जर बघितलं तर 70% लोक आज सुद्धा कांद्याची लागण करतात. मग त्याच लोकांनी जर रोपांची लागण केली तर जो काही सुरुवातीचा 1.5-2 महिन्याचा खर्च आहे तो त्यामध्ये मुख्यतः वाचला जातो. रोपाची एकसारखी वाढ असेल, रोपाचा एकसारखा फोटो असेल, 100% लागवड असेल मुख्यतः, आणि उत्पादन म्हणजे जे काय आपलं सरसकट उत्पन्न निघतंय ते चांगलं, म्हणजे असं जर म्हणायला गेलं ज्या ठिकाणी रोपांची लागवड आहे त्या ठिकाणी अंशतः 80 टनापर्यंत लोक प्रति हेक्टरी उत्पन्न घेत आहेत, प्रति एकरी उत्पन्न लोक घेत आहेत. त्या अनुषंगाने जर आपण रोपाची लागण केली तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. त्या ठिकाणी इनिशियलचा म्हणजे सुरुवातीचा जो काही 1.5-2 महिन्याचा खर्च आहे, त्या ठिकाणी पाण्याचा खर्च असेल, लेबरचा खर्च असेल, शेतीमध्ये तणनाशकाचा वापर असेल, अंतर्मशागतीचा खर्च आहे, मॉनिटरिंग कॉस्ट, शेताच्या देखभालीचा खर्च, हा पूर्ण त्या ठिकाणी वाचवला जातो. तशा अनुषंगाने आपण त्या ठिकाणी रोपांची लागण केली हा सुद्धा बेस्ट मानली जाते. तर दुसऱ्या पर्याय म्हणजे आज बऱ्याच अंश आपण सुपर केन नर्सरी आहे. मग हे तंत्रज्ञान इतकं सोपं आहे की ज्या ठिकाणी आपण मुख्य आपल्या शेतामध्ये एक गादीवापा तयार करून त्या गादीवापावरती एक साधारण 1.5 इंच खोलीवरती एक साधारण जी आपला गोणपाट आहे, खताचा गोणपाट, त्याचा वापर केला जातो. त्यावरती 1.5 इंच माती भरली जाते आणि त्या मातीवरती त्या मातीमध्ये जे काही तुमचं बियाणं आहे, जे रसाळ आहे, ज्याला एक साधारण प्रति उसाला 15-20 डोळ आहे, तर जे 9-11 महिन्याचं बियाणं आहे, अशा बियाण्याचा वापर करून त्या ठिकाणी बियाणं त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून त्या ठिकाणी लागवड केली जाते. पूर्णतः जे काही डोळे आहेत, पूर्ण डोळे वरच्या बाजूला कसे राहतील त्या अनुषंगाने काळजी घेऊन त्या ठिकाणी वर माती टाकली जाते. हलकसं पाणी शॉवरिंग केलं जातं. साधारण 20-22 दिवसामध्ये आपल्याला कळतं की ठिकाणी चांगले रोपं कोणते आहेत, तशी निवड करून बियाणं आपल्या मुख्य शेतामध्ये लागवड केली जाते. त्यामध्ये साधारण जरी म्हटलं तरी 80-85 टनापर्यंत आपल्याला प्रत्येक आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळते. पण त्याच अनुषंगाने जर आपण डोळं लागण करणार असेल, एक डोळा पद असेल किंवा दोन डोळा पद जर असेल, त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण सुरुवातीपासून खर्च करावा लागतो. म्हणजे तुमचं बियाणं निवडणं असेल, बियाणाची गुणवत्ता तपासणं असेल, सोर्स काय, त्यानंतर मुख्य शेतामध्ये बियाणं आणल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छता करणं बियाण्याची, त्याचे डोळे वेगळे करून त्या ठिकाणी मुख्य शेतामध्ये त्याची प्रसार करणे किंवा जागोजागी ते बियाणं ठेवणं, आणि पाण्याचा कंडिशन पाहून म्हणजे वापसा कंडिशन पाहून त्या ठिकाणी लागवड करणं, त्यामध्ये ओले लागण असेल किंवा कोरडे लागण असेल, त्या गोष्टी विचार करून त्या ठिकाणी आपल्याला लागवड करावी लागते. म्हणजे साहजिकच सरासर विचार करता त्या ठिकाणी आपल्याला खर्च हा जास्त होतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला मेहनत जास्त करावी लागते. परिणामी नंतर जर आपण जरी पाहिलं 1-1.5 महिने तर त्या ठिकाणी आपल्या काही ठिकाणी सांद भरावं लागतं, म्हणजे आपल्याला गॅप भरणी करावी लागते. का तर शेंड्याकडचं डोळे ते चांगल्या पद्धतीने उगवले असतात, बुडाकडचे डोळे ते पूर्णतः उगवले नसतात किंवा थोडे लेट उगवतात, तशा कंडिशनला पिकाची वाढ तुमची एकसारखी होत नाही. काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं साधारण 60-70% रोपा चांगलं फुटलेली असतात, 30% रोपं मागफोड झाली असतात, किंवा त्या ठिकाणी 30% जे काही फुटणारी रोपं असतात नवीन कोण ते मागफोड झाले असतात. तशा कंडिशनला आपल्याला एकतर ऊसेकाळी तोडा येत नाही, त्या ठिकाणी खताचं आपल्याला नियोजन करता येत नाही, पाणी आपल्याला एकसारखं देता येत नाही, ह्या गोष्टी आपल्याला नाहक त्रासदायक ठरू राहतात. आणि त्या ठिकाणी आपलं उत्पादन जे आहे ते आपल्याला अपेक्षित मिळत नाही. तशा कंडिशनला सुपर केन नर्सरी किंवा जर रोपाची लागण असेल तर ते सिस्टीम किंवा त्या पद्धतीने जर आपण ऊस नियोजन केलं, ऊस पिकाचं उत्पादन घेतलं, आपल्याला निश्चित हा फायदा दिसून येतो. तशा अनुषंगानं ज्या ज्या ठिकाणी ऊस रोप केंद्र आहे, ऊस रोप उपलब्ध आहेत किंवा ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी सुपर केन नर्सरी करून, सुपर केन नर्सरीसाठी तुम्हाला एकतर ग्रुप ऑफ फार्मर्स म्हणजे तुमची एफपीओचा ग्रुप असेल, शेतकरी बचत गट असेल किंवा महिला बचत गट, त्यांनी एका ठिकाणी सामंजस्य जर सुपर केन नर्सरी केली तर निश्चित त्यांना त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. आणि त्या ठिकाणी जर रोपाची लागण जर आपण केली तर आपल्याला उत्पादन सुद्धा आपल्याला तफावत दिसून येते. तर कांदे लागवडच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्याच अंश लोक कांदे लागवड करतात, मग त्या ठिकाणी अडचण अशी येते की एक डोळा पद्धत आणि दोन डोळा पद्धत. मग जर एक डोळा पद्धत असेल साधारण 4 फुटाची सरी असेल किंवा 5 फुटाची सरी, दोन डोळ्यातलं अंतर आहे, म्हणजे एक डोळा पद्धत असेल तर साधारण आपल्याला 3 सेंटीमीटर ठावं लागतं, तर दोन डोळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन डोळ्यातलं अंतर जे आहे 15 सेंटीमीटर ठावं लागतं. मग अशा पद्धतीने जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला जी काही रोपाची लागण आहे त्या पद्धतीने आपल्याला कांद्याची लागण आपल्याला दिसून येत नाही, थोडी माग पुढे तफावत दिसून येते. त्या कंडिशनला एकतर आपली चांगली प्रकारे आपल्या बीज प्रक्रिया करून लागवड करणं महत्वाचं आहे, किंवा त्या ठिकाणी डोळे कोणत्या प्रकारचे आहेत, त्यामध्ये रोगग्रस्त डोळे आहेत का, डोळ्याला खपली धरले का, त्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे किंवा बियाण्याचे वय किती आहे, ह्या गोष्टी विचार घेऊन आपण त्या ठिकाणी बियाण्याची निवड करणं आवश्यक आहे. बियाणं मुख्यतः रसरसीत, निरोगी आणि रोग आणि किडी विरहित पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जे काही बियाणं रोपं तयार करणार आहोत किंवा जी काही आपण लागवड करणार ती आपली चांगली आली पाहिजे. मुख्यतः बियाणं निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी आपली बीज प्रक्रिया होणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच अंश आपण बघतो ऊसामध्ये लोकांचे लागवड जास्त असेल आणि लोक बीज प्रक्रिया करत नाही, तशा कंडिशनला आपल्याला सुरुवातीपासून रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप जास्त दिसून येतो. त्यामध्ये महत्वाचे केमिकल बीज प्रक्रिया म्हणजे रासायनिक जे काही कीटकनाशक बुरशीनाशक आहे त्यामध्ये एक साधारण 100 लिटर पाण्याला 22 टन असेल, 100 ग्रॅम मिथिल पॅराथिओन असेल किंवा क्लोरोपायरिफॉस असेल, तर 100 लिटर पाण्याला 250 ml असे दोन्ही कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र करून त्या ठिकाणी आपण जे काही डोळे आपण लागवडीसाठी वापरणार आहोत त्याची बीज प्रक्रिया करणं आपल्याला गरजेचं आहे. अशा कंडिशनची बीज प्रक्रिया केल्यानंतर ते सवलत वाढवून त्या ठिकाणी पुन्हा
जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया आपल्या त्या ठिकाणी करणं फायदेशीर आहे. आता बऱ्याच अंश बघतो की रासायनिक बीज प्रक्रिया केल्यावर लोक त्या ठिकाणी जैविक खताची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने करतात. त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर उसाठी वापरला जाणारा जो काही जीवाणू आहे आयसिटोबॅक्टर तो आणि त्यासोबत पीएसडी म्हणजे स्फुरत विरघळून देणारा जीवाणू या दोन्हीचा वापर जर आपण केला तर निश्चित आपल्या त्या ठिकाणी टप्पा दिसून येते. मग ते तर सांगायचं गेलं हे जर दोन्ही जीवाणूचे कल्चर जर आपण वापरले तर साधारण आपल्याला नत्राचा डोस आहे तो 50% पर्यंत आपल्याला कमी करावा लागतो किंवा वापरावाच लागत नाही 50% डोस. त्या व्यतिरिक्त जर आपण राय जो पीएसबी जर वापरला स्फुरत विरघळणारे जीवाणू किंवा फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया तर साधारण 25% पर्यंत आपल्या त्या ठिकाणी स्फुरत खतावरची बचत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी अजून सुद्धा लोक जैविक खताचा वापर करत नाही त्यांनी अवश्य जैविक खताचा वापर करावा आणि जो काही आपला खताचा खर्च आहे तो आपल्याला कसा कमी करता येईल ते पाहून घेणं गरजेचं आहे. आता जैविक खताच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर 100 लिटर पाण्याला 10 लिटर एसिटोबॅक्टर जीवाणू आणि 2.5 लिटर हे त्या ठिकाणी पीएसबी जीवाणू कल्चर आपल्याला वापरता आलं पाहिजे जेणेकरून चुका आपलं जैविक खत आहे ते सायमेट्रिक आपल्या शेतामध्ये मुख्य पिकासोबत गेली पाहिजे. आता ह्या ज्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यात माकुत्वाचं लागण करताना आपण काळजी घेणं महत्वाचं की बियाणं जास्त खोलीवरती पण नाही केलं पाहिजे कारण बऱ्याच अंश आपण बघतो की जेव्हा डोळा लागवड असते तेवढं कोरडी लागण केली जाते किंवा ओल लागण केली जाते. ओल लागणीमध्ये खाली ओल जास्त असल्यामुळे कधी कधी बियाणं जास्त खोलीवर जातं. तशा कंडिशनला जे काही टेक्निकल लेबर आहेत स्किल्ड जे कौशल्य आधारित लागवडीचे लेबर आहेत त्यांना त्यांचा वापर करून किंवा त्यांना आपण घेऊन त्या ठिकाणी लागण करणं खूप गरजेचं आहे. इव्हन दोन डोळ्याच्या वाटेला लागवड आपण करत असतो त्यावेळी जे दोन्ही डोळे आहेत एक डोळा उजव्या हातासाच्या बाजूला आणि एक डोळा डाव्या हाताच्या बाजूला तो कसा जास्तीत राहील त्या अनुषंगानं आपण जर दोन डोळा टिपऱ्याची लागवड केली तर आपल्या ठिकाणी उगवण ही आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येते. त्यामुळे ह्या दोन गोष्टी प्रधान लक्षात घेऊन त्या ठिकाणी लागवड करणं आपण गरजेचं आहे. आता अडचणी हंगामाच्या बाबतीत जर करायला गेलं तर बऱ्याच अंश लोकांची अजून बियाणं निवड करण्यात खूप अजून तापवत किंवा त्यांना त्रास होतो. म्हणजे अडचणीमध्ये कोणता ऊस लावला पाहिजे किंवा कशा पद्धतीने ऊस लागवडीसाठी जातीची निवड केली पाहिजे ह्या गोष्टी अजून बऱ्याच अंश लोकांना टेक्निकली किंवा तांत्रिकदृष्ट्या माहिती नाही. आता ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं आज पश्चिम महाराष्ट्र जरी म्हटलं पूर्णतः 86-32 आणि जर क्षारपड किंवा चोपन्न असेल तर 265 वाणांची शिफारस केलेली आहे. हे दोन्ही वाणच का तर हे मागचं कारण जर सांगायचं गेलं तर 86-32 वाण हा कमी त्रास किंवा चांगल्या पद्धतीने कमी त्रास उत्पन्न देणार आहे आणि चोपन्न जमिनीसाठी ज्या ठिकाणी काहीच येत नाही किंवा त्या ठिकाणी आपल्या उत्पादकता कमी राहते अशा कंडिशनला जर म्हटलं तर 4-7 जो वार आहे COM 265 हा खूप चांगला मानला जातो. आता जर सांगायला गेलं तर 86-32 वाण जो आहे आता रौप्य महोत्सवी वर्षात प्रदर्पण करीत आहे. साधारण 1996 हा वाण असतो आला मुख्यतः जर म्हणायला गेलं तर 3 हंगामासाठी वाण सिलेक्ट केलं आहे त्यामध्ये अडचणी आहे पूर्व हंगामी आहे किंवा सुर हंगामासाठी. पण अडचणीसाठी जर विचार करायला गेला साधारण 22% पर्यंत या वाणाची रिकव्हरी आहे हा तुमचा इतर कमी त्रास आणि चांगला उत्पादन देणारा असा वाण प्रेफर केला जातो. आज जर तुम्ही जर बघितलं तर 80-100 ते 125 टनापर्यंत उत्पन्न घेणारे जे शेतकरी आहेत 265 जर वाणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर 106 म्हणजे त्या ठिकाणी क्षारपड पाणी आहे किंवा जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे किंवा जमिनीचे 6-8% जास्त आहे अशा कंडिशन मध्ये 24% रिकव्हरी असणार हा 265 वाण आहे. हा जो वाण आहे तो 2007 साली आपल्या ह्याच्या मार्फत विद्यापीठामार्फत प्रसारित करण्यात आला होता लागवडीसाठी. बऱ्याच अंश तर बघितलं ज्या ठिकाणी पाण्याची अडचण आहे किंवा थोडं क्षारपड एरिया आहे त्या जमिनीसाठी एक चांगल्या प्रकारे उत्पादन देणारा असा हा वाण मानला जातो. ते रिकव्हरी चांगली असल्यामुळे शेतकरी चांगल्या प्रकारे प्रिपेअर करतात. या व्यतिरिक्त जरी म्हणायला गेलं तरी 1821 किंवा 8005 जो वाण आहे तो सुद्धा आपल्या अडचणी लागण्यासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे. 2012 साली प्रसिद्ध करण्यात आलेला हा वाण आहे तो सुद्धा चांगला अडचणी लागण्यासाठी बेस्ट मानला जातो. साधारण उत्पादनास मध्यम प्रकारचा असणारा हा वाण आहे पण ज्या ठिकाणी 86-32 किंवा 265 वाणांची अडचण आहे त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने हा VSI 8005 चांगल्या प्रकारे VSI शूटिंग रिलीज केलेला हा वाण आहे तो सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लागवडीसाठी रिपेअर करू शकतो. म्हणजे अडचणी लागवडीसाठी जर म्हटले तर 2 वाण किंवा हे 3 वाण हे बेस्ट मानले जातात. त्या अनुषंगाने आपली प्लॅनिंग करून मुख्यतः जर आपण अडचणी हंगामध्ये ऊस लागवडीचं नियोजन करणार असेल तर इथले 3 वाणातलं बेस्ट वाण म्हणजे 86-32 असेल जमिनीचे क्षेत्र 265 असेल किंवा 8005 या वाणांची आपण निवड करणं आपल्याला फायदेशीर दिसून येत आहे. आता खताच्या बाबतीत मुख्यतः आज बऱ्याच अंशी लोक प्रयत्न करत नाहीत कारण ऊस पिकामध्ये म्हणतात की वर्षभर राहतंय जे आपल्या शेतामध्ये पाण्यामार्फत आहे किंवा हवेमार्फत त्याला खत मिळतं. पण मुख्यतः जर म्हटलं तर पिकाची भरघोस वाढ भरघोस उत्पादन किंवा चांगली वाढ भरघोस उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीची सुपीकता पाहून त्या ठिकाणी आपण रासायनिक खताचा वापर करून आपली पिकाची उत्पादकता वाढवणं आपल्याला गरजेचं आणि महत्वाचं आहे. आता जर म्हणायला गेलं तर जी काही 17 अन्नद्रव्य आहे त्यातली जी कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे पीक हवेमार्फत घेतेच मग त्या व्यतिरिक्त जे प्राथमिक अन्नद्रव्य आहेत नत्र आहे स्फुरद आहे पालाश हे बल्क प्रमाणात दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे मध्यम प्रमाणात आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य 7 प्रकारचे आहेत ती
छोट्या थोड्याफार का प्रमाणात थोड्याफार का प्रमाणात आपल्या त्या जमिनीसाठी देणं आपल्याला गरजेचं आहे. आता नत्रस्फुरत पाला जर 8 साडी पिकाच्या जर म्हणाय गेलं तर 400 170 170 म्हणजे प्रति हेक्टरी जरी म्हणाय गेलं 400 किलो नत्र 170 किलो स्फुरत आणि 170 किलो पालाश आपला प्रति एकरी आपल्याला देणं गरजेचं आहे. आता हा खत देताना आपण बऱ्याच अंशी मग तुम्ही लागवडची वेळ द्यायचं का कधी द्यायचं. आता मुख्यतः जर म्हणाय गेलं लागवडीच्या वेळी आपला जो डोस आहे तो आपला 10% त्या ठिकाणी गेला पाहिजे. 10% इन द सेन्स म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 400 किलो नत्र द्यायचं त्यातला फक्त 40 किलो तुमचा लागवडी वेळी गेला पाहिजे आणि 170 मधला जो 10% आहे तो त्या ठिकाणी आपला 170 मधला 50 किलो आपला 170 मधला नत्र सॉरी स्फुरत आणि पालाश आहे तो आपला लागवडीच्या वेळेस गेला पाहिजे. नत्र जो दुसरा हप्ता आहे तो आपला लागवडीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी आपल्या शेतामध्ये उसाला गेला पाहिजे. जेव्हा आपण तुम्ही पाठपण देतो तेव्हा त्या दुसरा हप्ता गेला पाहिजे. तिसरा हप्ता जो आहे तेव्हा नत्राचा जो राहिलेला 10% जो डोस आहे 40 किलो तो 73 ठिकाणी आपला गेला पाहिजे. तिसरा जो हप्ता आहे तो आपला 12 ते 16 आठवड्यांनी आपल्या शेतामध्ये गेला पाहिजे. आणि जेव्हा आपली मोठी बांधणी म्हणजे आपल्या शेताला आपण बांधणी करणार आहोत तशा कंडिशन आपल्याला राहिलेला नंतर जो काही हप्ता आहे जो काही आय थिंक तुम्हाला ते 60% जो हप्ता राहतोय तो आपला त्या ठिकाणी बांधणीच्या वेळी गेला पाहिजे. म्हणजे 50% स्फुरत आणि पालाशचा हप्ता आणि 40% नत्राचा हप्ता असं एकूण त्या ठिकाणी आपल्याला बांधणीच्या वेळी गेला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जसं सांगितलं की 400 किलो नत्र 170 किलो स्फुरत आणि 170 किलो पालाश हे प्रति एकरी आपल्या त्या ठिकाणी खतामधनं जाणं आपल्याला गरजेचं आहे. तर बऱ्याच अंशी लोक असा विचार करतात की ड्रिप मधनं आपल्याला खतं देता येतील. पण ड्रिप मधनं खतं घेताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की तेवढं जे न्यूट्रिशन नाही जे 400 170 170 तेवढं ते आपल्या क्षेत्राला जात आहे की नाही ते आपण आवर्जून पाहणं गरजेचं आहे. कारण तेवढं जर न्यूट्रिशन गेलं नाही तर पिकामध्ये एकसमान वाढ न होणं पिकामध्ये असमतुलता पोसणं पिकाचे कांडे जे आहेत त्या कांड्या न पोसणं कांड्यातलं पेरातलं अंतर कमी राहणं किंवा इंटरनोड कमी राहणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यातला पुढचा मुद्दा सांगा गेला आता बऱ्याच अंश आपण म्हणतो की हा तुम्हाला जो आता डोस सांगितला तो 265 आहे 8500 10000 या वाहनासाठी सांगितलं. पण 86 रुपये 30 जर वाहन बघितलं तरी जास्त कालसर म्हणजे साधारण 16 ते 18 महिने आपल्या शेतामध्ये राहत असतात. साठी जो नत्राचा हप्ता आहे तो थोडा वाढीव आहे नत्र स्फुरत पालाशमध्ये. त्या हप्ता जर म्हणा गेलं 500 किलो नत्र 200 किलो स्फुरत आणि 200 किलो पालाश आपल्याला मुख्य शेतामध्ये देणं गरजेचं असतं. कारण बाकी पिकाच्या अनुषंगानं हे पिकाला काटक आहे म्हणजे या ठिकाणची जमिनीमध्ये राहण्याचा कालावधी जास्त आहे त्यामुळे तेवढ्या प्रमाणात आपलं न्यूट्रिशन जर गेलं तर अपेक्षित आणि भरघोस उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी निघत असतं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपण विचार घेऊन त्या ठिकाणी न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या व्यतिरिक्त जे काही बाकी अन्न द्रव्य येतं झिंक सल्फेट जो आहे 20 किलो फेरस सल्फेट आहे 30 किलो बोरेक्स आहे 5 किलो हे त्या ठिकाणी आपल्या ऊस शेताला देणं गरजेचं आहे. कारण आपण जर म्हटलं सूक्ष्म अन्नद्रव्यमध्ये की जर आपण खतं आपल्या पिकाला दिलं नाही तर पिकाची एकसारखी वाढ न होणं पिकामध्ये पिवळेपणा दिसणं अपेक्षित उत्पन्न होणं उत्पादन न निघणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. फक्त आता यात काळजी घ्यायची की जी खतं आहे ती सल्फेटयुक्त आहेत. जर ही खतं आपण डायरेक्टली आपल्या शेतामध्ये विस्कळून टाकली तर मुख्य पिकाला ही लागू होत नाही. त्या ठिकाणी आपण एक काळजी घेतली पाहिजे की ही जी खतं आहेत शेणखतासोबत आपल्याला मिक्स करून देणं अपेक्षित आहे. म्हणजे 10 किलो शेणखतामागं 1 किलो हे जे सल्फेटयुक्त खत आहेत किंवा बोरेक्सयुक्त खत आहेत ती जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मुरवून किंवा एका ठिकाणी मुरवून मग ते आपल्या मुख्य शेतामध्ये सरियाड करणं आपल्याला आवश्यक आहे. जेणेकरून त्याची जी उपयुक्त आहे किंवा त्याचं लागू होण्याचं प्रमाण आहे ते चांगलं राहील. कारण हे सल्फेटयुक्त खत जर आपण सल्फेट मध्ये असल्यामुळे जर डायरेक्ट आपल्या शेतामध्ये टाकले तर जमिनीमध्ये डायरेक्टली फिक्स होऊन जातात. त्याला जर पाणी मिळालं तर डायरेक्टली फिक्स होऊन जातात पिकाला कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. तशा कंडिशनही पिकाला पण लागू हवीत आणि त्याचा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळावा त्या अनुषंगाने झिंक सल्फेट मॅंगनीज सल्फेट आहे बोरॅक्स आहे ती खतं आपण शेणखताबद्दल 10:1 म्हणजे 10 किलो शेणखताबरोबर तुमचा 1 किलो बोरॅक्स किंवा 10 किलो शेणखतासोबत 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट या प्रमाणामध्ये आपल्याला ही खतं शेणखतामध्ये मुरवून त्यानंतर जर आपल्या मुख्य शेतामध्ये सरियाड केली तर आपल्याला त्या ठिकाणी 100% आपल्याला फायदा या खताचा घेतो येतो. त्या व्यतिरिक्त ज्यावेळी सल्फरयुक्त खताचा तुम्हाला जर वापर करायचा असेल तशा कंडिशनला ज्यावेळी तुम्ही फॉस्फेटयुक्त स्फुरयुक्त जी खतं घेत आहे त्या ठिकाणी आपल्याला SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करणं आपल्याला खूप फायदेशीर आहे. कारण सिंगल सुपर फॉस्फेट याचा सोर्स ऑफ फॉस्फरस अँड सल्फर तुमच्या जमिनीसाठी जे काही सल्फर लागते गंधक जे लागते आणि स्फुरत पण लागते ते तुमचं SSP म्हणून तुम्हाला इझिली अवेलेबल होतं. ज्या कंडिशनला तुम्हाला 170 किलो तुम्हाला स्फुरत त्या ठिकाणी द्यायचं त्या ठिकाणी तुम्ही जर सल्फर वापरा सॉरी SSP जर पावडर वापरले किंवा SSP दाण्याच्या स्वरूपात जर वापरलं त्या ठिकाणी आपल्याला गंधक जो आहे कारण तुमचा जर हेक्टरी जरी म्हटलं तर 62 किलो हेक्टरी आपल्याला गंधक त्या ऊस शेताला द्यावा लागतो. तशा कंडिशन जर सिंगल सुपर फॉस्फेट जरी वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फर आणि स्फुरत दोन्ही खतं उपलब्ध करून दिली जातात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जैविक खताचा वापर. आज बऱ्याच अंशी आपण बघतो की लोक जैविक खताचा वापर करून टाळतात पण पिकाच्या बाबतीत किंवा जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांच्या लेवलच्या बाबतीत जर विचार केला त्या ठिकाणी
अन्नद्रव्याची लेवल दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. मग ही जी लेवल आहे, ही लेवल जर भरून काढायची असेल किंवा त्या जमिनीचं न्यूट्रिशन बॅलन्सिंग करायचं असेल, तर आपल्याला जैविक खतं जे आहेत जास्तीत जास्त प्रमाणात वापरून त्या ठिकाणी उपलब्ध जे काही जमिनीमध्ये खत आहे जी पिकं घेऊ शकत नाही, जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी किंवा ही जीवन उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला जैविक खताचा वापर करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला मग सांगितलं की ॲसिटोबॅक्टर आहे, नत्र उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला चांगलं करणार आहे. दुसरं पीएसबी जो आहे, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टर आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून ही जी जीवनयुक्त खतं वापरण्यामुळे जमिनीमध्ये फिक्स झालेली जी काही खतं आहेत रासायनिक खतं, त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्या पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी आपल्याला फायदा करून घेता येईल. आता ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी येतात, खताचा वापर असेल, जमिनीची मशागत असेल, बरोबर, किंवा बियाण्याची निवड आहे, ह्या टेक्निकल काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधी कधी आपल्याला जाणून घेता येत नाही, समजून घेता येत नाही. त्या संदर्भात KVK12 प्लॅटफॉर्म तुम्हाला एनी टाईम ओपन आहे. KVK12 फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग केलं जातं, त्या ठिकाणी तुमच्या टीम मार्फत तुमचे जे काही शंका आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी निरसन केलं जातं. वन कृषक ऍप मार्फत वन क्लिक वर वन टच वर तुम्हाला ठिकाणी नुसार संदर्भ असेल किंवा बाकी सर्व प्रकारची पिक आहे त्या संदर्भात टोटल नॉलेज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे छोट्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येईल त्याचं माहिती अवश्य करून घ्यावी. आता ऊसाच्या ऊस पिकाच्या बाबतीत जर पुढचा मुद्दा जर म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी आंतरमाशागत, कारण ऊस लागवड केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी ऊस उगवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 21 दिवस लागतात. क्रिटिकल क्रॉप पिरियड मुख्य पिकावर तणाचा जो स्पर्धा आहे साधारण 45 ते 30 दिवस राहते, सॉरी सुरुवातीला जे 2.5 महिने तर त्या ठिकाणी आपल्याला मुख्य पिकामध्ये तण नियंत्रण म्हणजे ऊसामध्ये तण कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. अशा कंडिशनला लेबरचा खर्च कमी करून त्याचे काय तणनाशकाचा वापर कशा करता येईल, म्हणजे प्री इमर्जन्सीसाठी जरी म्हटलं तर मेट्रीपिझोन आहे किंवा ॲट्रोटॉप सारखं तणनाशक जे तण उगवूस नाही अशा कंडिशनला आपल्या ॲट्रोटॉप नाही, साधारण 5 ग्रॅम प्रति लिटर पाणीप्रमाणे आपल्याला ओपन लँडवर म्हणजे ऊसाची कांडी लागण केली तशा कंडिशनला एक वापशावरती आपल्याला ॲट्रोजन तणनाशकाची फवारणी करणं फायदेशीर दिसून येतं. म्हणजे एवढं काही उगवणार होतं नाही ते पूर्ण जाळ कंट्रोल केलं जातं किंवा जाळून टाकलं जातं. त्यापुढे जर पीक उगवल्यानंतर जे काही मेट्रीपिझोन आणि सेनकोर आहेत ते तणनाशक जरी म्हटलं, म्हणजे सेनकोर जरी म्हटलं 500 ग्रॅम प्रति एकरी आणि मेट्रीपिझोन जरी म्हटलं 1.5 किलो प्रति एकरी जरी आपण त्या ठिकाणी वापरलं, तर जे काही उगवले दोन प्रकारची जी तण आहेत म्हणजे यामध्ये ब्रॉड लूट आणि नेअर लूट, म्हणजे रुंद पानाची आणि लांब पानाची असे दोन्ही प्रकारची तण आहेत, ते आपल्याला 100% आपल्याला ठिकाणी कंट्रोल मिळत होतो. प्रथमश आपण बघतो की लेबरचा वापर त्या ठिकाणी केला जातो, पण लेबरचा वापर जर म्हणजे खर्च खूप आहे त्या ठिकाणी ऊस मोडण्याचं प्रमाण जास्त राहतं, त्या ठिकाणी नवीन कुंज आहे त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मोडलेला दिसतो. तशा कंडिशनला तणनाशकाचा जरी आपण वापर केला, कारण ऊसामध्ये आज बघितलं तर बऱ्याच अंश तणनाशक प्रेफरेबल आहेत, त्या ठिकाणी आपल्याला खर्च कमी करण्यासाठी आपल्याला तणनाशकाचा जरी वापर केला तरी आपल्याला निश्चित फायदा दिसून येतो. सतन ज्यावेळी बांधणी करतो तेवढे आपल्याला एकतर आंतरमाशागत जे काही अवजार येतं, थोडक्यात जर सांगायला गेलं तर भर देणारे जे भर लावणारे जे अवजार येतं, म्हणजे ज्यावेळी आपल्याला फोटो बनवत असतो तर फोटो स्टेजला जास्तीत फोटो जर लावण्यासाठी फोटो बनवण्यासाठी आपण जर त्या ठिकाणी भर लावण्याचं काम केलं तर आपला जो फोटो जो निघणार तो सशक्त आणि एकसारखा राहतो. त्याची जाडी असेल, त्याची उंची असेल, त्याची काळोखी असेल, या गोष्टीमध्ये आपल्याला चांगली तफावत दिसून येतो. तशा कंडिशनला उसाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे एकतर वापशावरती भर लावणं, माती भुसभुशीत करून भर लावणं, त्यावेळी जो काय आपला बांधीचा डोस आहे तो बांधीचा डोस वापरणं, या गोष्टी प्राधान्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण अशा आंतरमाशागत करणं गरजेचं आणि फायदेशीर आहे. कारण ऊसामध्ये आज तंत्रज्ञान खूप प्रगत आहे, फक्त ते आपण अवलंबत नाही, त्यामुळे आपलं जे उत्पादन आहे ते कमी आहे. कारण परत अंश आपण बघतो की लोकांकडे पाण्याचे सोर्सेस चांगले आहेत, जमीन चांगली आहे, काही छोट्या मोठ्या तांत्रिक गोष्टी आहेत ज्यामुळे पिकाचं उत्पादन खूप कमी आहे. ते सुधारण्यासाठी आपल्याला हे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊन त्या ठिकाणी जास्तीत आपल्या शेतामध्ये कसा वापर करता येईल त्याचा आपण जाणून घेणं किंवा त्याचा अवलंब करणं खूप महत्वाचं आहे. आता आंतरपिकाच्या बाबतीत सुद्धा म्हटलं तर ऊसामध्ये बऱ्याच अंश शेतकरी हा सुद्धा आंतरपीक करतात. म्हणजे जर सांगायचं तर मक्यासारखं पीक आहे, गव्हासारखं पीक आहे जे प्रेफरेबल नाही, पण काही तांत्रिक दृष्ट्या लोक ते करतात. म्हणजे त्यातनं जर म्हणायचं मक्यापासून जनावरांना चारा होतो, गव्हापासून घरगुती चांगली तयार होतो, पण त्या ठिकाणी तुमची काळजी असली पाहिजे, त्या ठिकाणी दोन वळीतला आणि दोन रोपातलं अंतर आपण मेंटेन केले का, त्या अनुषंगाने आपण आंतरपीक लागवड केली पाहिजे. जर अंश म्हणून तुम्ही मका पीक काढलं किंवा गहू पीक काढलं तर तुम्ही ऊस जर बारकावून बघितलं तर आपला तो एक शेवटी म्हणजे त्या ठिकाणी एकच कोंब आपल्याला तयार झालेला असतो. तशा कंडिशनला उत्पन्नामध्ये आपल्या खूप तफावत दिसून येते. मग ते टाळण्यासाठी दोन वळीत आणि दोन रोपातला अंतर पाहूनच त्या ठिकाणी आंतरपीक प्रिफर करणं गरजेचं आहे. बऱ्याच अंश आपण बघतो काळ्या जमिनीमध्ये साधारण 5 फूट बाय 2 फूट अंतरावरती जर तुमची लागण असेल त्या ठिकाणी आंतरपीक तुम्ही प्रिफर करू शकता. आंतरपिकामध्ये जर अडचणी ऊसाठी जर म्हटलं सोयाबीन आहे, भुईमूग आहे, मूग आहे, उडीद आहे, पीक आपण त्या ठिकाणी रेफर करू शकतो. भाजीपाल्यामध्ये जी काही कमी उंचीची पिकं आहेत त्यामध्ये कोबी आहे, फ्लावर आहे, आपला आत्ताचा कांदा आहे, लसूण आहे, अशी पिकं सुद्धा म्हणजे लसूण तुम्ही पूर्व हंगामाने घेऊ शकता. म्हणजे कांदा जो आहे आता तो कांदा आपण घेऊ शकतो, जो का आपण हळू गरबी कांदा म्हणतो 3.5 महिन्याचा तो आपण ऊसामध्ये घेऊ शकतो. काही सीझनल पिकं आहेत ऍड ऑन बेनिफिट साठी किंवा सुरुवातीच्या पिकाच्या कालावधीमध्ये ऊसाची वाढ कमी असते, तशा कंडिशन एक ऍडिशनल बेनिफिट किंवा
जो वर्कर्स आहे तो वर्कर्सचं निघून जाण्यासाठी किंवा पिकाला एक देवड म्हणून तशा पद्धतीने सुद्धा आपण या अंतर्गत काही जर निवड केली तर आपल्याला निश्चित फायदा होतो. आता बऱ्याच अंशी असे सुद्धा प्रयोग झाले की ज्या ठिकाणी 6 फुटावरती आपली ऊसाची लागण आणि 6 फुटाच्या पट्ट्यामध्ये लोकांनी ताग आणि त्यांच्या हिरवळीचं पीक तयार करून त्या ठिकाणी गाडलेलं आहे. कारण ह्या गोष्टी असा प्रॉब्लेम फेस होतो की जेव्हा तुमचं मुख्य सीझन काढण्याला लेट झालं म्हणजे गव्हाचा हंगाम असेल तर उन्हाळी पीक काढण्याला लेट झालेलं तशा कंडिशनला जर तुम्हाला अडचण लागण करायची तर म्हणजे जमिनीचं न्यूट्रिशन इम्बॅलन्सिंग झालेलं आहे तशा कंडिशनला बॅलन्सिंग करण्यासाठी त्या ठिकाणी ताग आणि त्यांच्या म्हणजे 2 वेळेतलं अंतर 6 फूट आणि मधल्या पट्ट्यामध्ये ताग आणि त्यांच्यासारखं हिरवळीचं पीक त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि 55 दिवसानंतर जमिनीमध्ये काढलं जातं जेणेकरून जे काही न्यूट्रिशन जे आहे न्यूट्रिशन जर जमिनीला मिळालं जावं जमिनीची सुपीकता सुधारली जावी तशा दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं आपल्याला फायदेशीर आणि योग्य दिसून येतं. आता ह्या आंतरपिका जेव्हा आपण प्रेफरन्स करतो त्यावेळी काळजी आपण घेतली पाहिजे की जे आंतरपिक आपण निवडणार आहे मुख्य पिकावर कोणत्याही प्रकारची स्पर्धा करणार नसून इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिशन असेल अन्नद्रव्य असेल लाईट असेल लाईट म्हणजे सूर्यप्रकाश असेल पाणी असेल त्या मुख्य गोष्टीसाठी त्यांना मुख्य पिकाबरोबर स्पर्धा केली नाही पाहिजे. दुसरं दोन्ही पिकाचे जे काही रोग आणि किडे आहेत ते इम्बॅलन्स म्हणजे एकसारख्या प्रकारचे नको येत जर म्हणायला गेलं तर बऱ्याच अंश आपण बघतो की मुख्य पिक आणि तुमचं आंतरपिक रोग आणि किडे एकमेकाला प्रॉब्लेमॅटिक करतात किंवा ट्रान्सफॉर्मर असतात तशा कंडिशनला मुख्य पिकावरचे आणि जी काय आंतरपिक आपण करणार आहे म्हणजे उसावरचे आणि आंतरपिकाचे रोग किडे एकसारखे नसावेत आणि दोन्ही पिकाची जी काही काम करण्याची क्षमता आहे ती वेगळी असावी. म्हणजे समज जर आपण म्हणायला गेलं तर आपण नॅरो म्हणजे लांब पान असतात जर तुम्ही आंतरपिक प्रिपेअर करताय तेव्हा तुम्हाला एक ब्रॉडलीवूड म्हणजे रुंद पानाची पानाचा आकार घेरा मोठा असणारी पिकं त्या ठिकाणी प्रिपेअर करणं फायदेशीर असतं. आणि जर बायोमास म्हणजे जेव्हा पीक तुमचं तयार होतं तेव्हा बायोमास त्या ठिकाणी जमिनीमध्ये पडलं जातं जमिनीमध्ये उपयुक्त जीवांची संख्या वाढवली जाते जमिनीमध्ये हवा खेळते राहण्याचं प्रमाण वाढवलं जातं आणि जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसते. मग अशा प्रकारची काही आंतरपिके आहेत ते आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करणं गरजेचं आहे जेणेकरून पिकाचं त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन चांगलं निघून येईल किंवा चांगलं उत्पादनासाठी आपल्याला त्याचा फायदा दिसून येईल. आता महत्वाचा मुद्दा आहे पाण्याचा कारण बऱ्याच अंशात बघतो की दिवसेंदिवस पाण्याची अडचण वाढत चाललेली आहे तशा कंडिशनला पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. जर उसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्याच अंश आपण म्हणतो लोक सरसकट पाट पाण्याचा असतो सर्रास वापर करतात म्हणजे टेकने जर उसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर सुरुवातीचे 4 महिने जे आहे ते साधारण 6 सेंटीमीटर पर्यंत पाण्याची लेवल आपल्याला आवश्यक असते पण आज बऱ्याच अंश लोक पाट पाण्याचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी 10 ते 12 सेंटीमीटर पाणी जातं त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित वाढ येते पिकाची दिसून त्या कंडिशनला पिकाची वाढ न होणं पिकामध्ये खोपरा कमी राहणं सकुलंडपणा वाढणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग तशा कंडिशनला ड्रिपचा वापर कारण असं जर म्हणा गेलं ऊसामध्ये सुरुवात 4 महिन्यापर्यंत आपल्याला 6 सेंटीमीटर पण पाण्याची खोली लागते तेच पीक जर 12 महिन्याचं झालं 8 महिन्या 10 महिन्याचं झालं त्या ठिकाणी 8 सेंटीमीटर पण पाण्याची लेवल लागते तेच पीक वाढ जर पुढे 12 महिन्यापर्यंत गेलं तर 10 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर पाण्याची लेवल लागते आणि जेव्हा मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता जेव्हा येणार आहे तेव्हा ती लेवल आपल्याला साधारण पूर्ण 8 सेंटीमीटर उद्या आणावं लागते जेणेकरून साखर भरण्याचं आपल्याला चांगलं तर काम त्याच्यामध्ये चालू आहे. मग ह्या वेगवेगळ्या पाण्याच्या लेवल्स आहेत ते आपण एक ड्रिप मधून आपण लेवल पूर्णतः फुलफिल करू शकतो जर त्या ठिकाणी पाट पाणी असेल तर पूर्णतः त्यावरती आपल्याला काम करता येत आणि ड्रिपच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तुम्ही जे पाट पाणी घेताय त्याच्या 50% पाणी तुम्हाला ड्रिप सिस्टीम मार्फत लागलं जातं किंवा त्या ऊस पिकाला दिलं जातं तर त्या पिकासाठी तेवढीच गरजेचं आहे. जे जास्तीत जास्त पाणी येतं तुमच्या पिकाच्या वाढीसाठी किंवा पिकामध्ये रोग किडीचं प्रमाण वाढवणं पिका जमिनीची सुपीकता कमी करणं जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढवणं जमिनीचं चोपणपणा वाढवणं ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे त्या अनुषंगाने विचार करता आपल्याला एकतर ड्रिप सिस्टीम करणं आज बघितलं की शासनामार्फत चांगल्या पद्धतीने योजना आपल्याला दिसून येतात कारण 80% आपल्याला त्या ऊस पिकासाठी किंवा ड्रिपसाठी आपल्याला अनुदान मिळते त्यामुळे 100% तुमची ऊस लागवड ड्रिपवर कशी आणता येईल या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पूर्णतः जे काही पाण्याचं नियोजन चांगलं असल्यामुळे पिकाची वाढ आपल्याला चांगली दिसून येईल. आणि पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही ड्रिपचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला फर्टिगेशन म्हणजे जे काही पाण्याचे द्रव्य खतं येतं थ्रू आउट द क्रॉप म्हणजे तुमचं पीक तयार असतो साधारण 26 ते 28 आठवड्यापर्यंत आपल्याला नत्र स्फुरत पाला असे काही पाण्यात विद्रव जे खतं आहेत त्यामध्ये 19 आहे 12 61 आहे 13 045 आहे 13 40 13 आहे 0 52 34 आहे 0 050 आहे ह्या वेगवेगळ्या ज्या ग्रेड्स आहेत पिकाच्या शाखे वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला ग्रेडचा वापर करता येईल आणि पिकाचं जे काही पालन पोषण आहे ते चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यामुळे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कसं तुमचं क्षेत्र ड्रिपवर आणता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून पाण्याचा वापर हा आपल्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीने करता येईल. पण ज्या ठिकाणी अजून लोक पाटपाणी करतायत त्यांनी काळजी घ्या की ज्या ठिकाणी उन्हाळी हंगाम आहे त्या ठिकाणी आपले जी पाण्याचे पाळ आहे ते साधारण 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं असावे. हिवाळी ज्यावेळी कालावधी आहे हिवाळी हंगाम त्यावेळी पण 2 पाण्याच्या पाळीतलं अंतर 8 ते 20 दिवसाचं असावं आणि पावसाळी कालामध्ये जमिनीचा मजदूर पाहून किंवा जमिनीची क्वालिटी जमिनीचा प्रकार पाहून त्या ठिकाणी 2 पाण्यातलं अंतर जे आहे
14 ते 16 दिवस जेणेकरून त्या ठिकाणी जे आपण पाणी देतोय ते 100% पिकाला लागू हो आणि पिकाची उत्पादकता आपली चांगल्याने अपेक्षेच्या प्रमाणे राहावी। आता ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करताना शेवटचा मुद्दा राहतो तो रोग आणि कीड नियंत्रण। ऊसामध्ये असं सुद्धा बघतो की बऱ्याच अंशी जर म्हणायचं तर 30 प्रकारचे आपल्याला रोग आढळून येतात आणि 18 प्रकारच्या किडी ह्या ऊस पिकावरती आपल्याला आढळून येतात। हे रोग आणि कीड जर पूर्णतः नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सशक्त निरोगी आणि चांगले गुणवत्तेचे बियाणे आपल्याला वापरणं गरजेचं आहे जेणेकरून पिकाची उत्पादकता आहे ती आपल्याला चांगली निघेल आणि त्या ठिकाणी रोग आणि कीडीचं प्रमाण कमी राहिल्यामुळे आपल्याला जी काही गुणवत्ता आहे पिकाची ती अपेक्षेप्रमाणे राहील। आता ऊसामध्ये मात्र जर म्हणायला गेलं तर ज्या रोगाच्या जर म्हणायला गेलं तर गवताळ वाढीसारखा रोग आहे, दुसरा जो महत्वाचा काने रोग आहे, तिसरा महत्वाचा रोग तांबेर आहे। हे म्हणजे तुम्हाला कॉमन माहित असलेले रोग आहेत जे आज सुद्धा बऱ्याच अंश आपल्याला कंट्रोल होत नाही। आणि किडीच्या जर म्हणायला गेलं तर आर्ली शूट बोरल म्हणजे कांडी कीड आहे, शेंडा कीड आहे, त्यानंतर शुभकिन पायरीला रोशोषणारी कीड आहेत, महत्वजोखमीसारखा आहे, वाळवीसारखी कीड आहेत। ह्या कीडी किंवा हे रोग आयडेंटिफाय करून किंवा आपल्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे रोग आणि कीड आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी रोग कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे। आता जेव्हा आपण रोगाचा विचार करतो जसं काने रोग आहे किंवा गवतळवाड रोग आहे तर त्या ठिकाणी सशक्त आणि चांगल्या उत्पत्तीचं बियाणं आपण निवडणं खूप गरजेचं आणि आवश्यक आहे। कारण ज्या ठिकाणी तुमचं बियाणं खराब असेल, कारण मुख्यतः जर गवतळवाड आहे किंवा काने रोग आहे तुमचा बियाण्यामार्फत प्रसारित होत असतो, ते पूर्ण 100% नंतर जर मिळत असेल तर आपल्याला बियाणं प्लॉट निवडताना ठिकाणी तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स काय आहेत का, म्हणजे गवतळवाड आहे का, काने रोग दिसतोय का, अशा प्रकारचं बियाणं आपल्या शेतामध्ये आले का, या गोष्टी प्रामाणिक लक्षात घेऊन त्या ठिकाणी बियाणं निवड केली पाहिजे जेणेकरून जे काही हे दोन रोग आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रित करता येतील। कारण या रोगाचं जर कंट्रोल करायचं म्हणजे तर ह्याला साधारण जे काही बियाणं आहे ते आपल्याला मॉइस्ट टेम्परेचर म्हणजे साधारण 54 डिग्री सेल्सिअसला कमीत कमी 2 तास त्या ठिकाणी बियाणं आपल्याला ठेवावं लागतं, जे आपल्या कंडिशनला असं तशा प्रकारचं सिस्टीम आपल्याला डेव्हलप नाही, त्यामुळे आपल्याला शक्यतो चांगल्या प्रकारचं बियाणं निवडून त्या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे रोग नियंत्रण करणं गरजेचं आहे। तांबेरासारखं जर रोग म्हटलं तर कॉपर बेस किंवा आता पोक्या बोईंग बऱ्याच अंश तुम्ही बघितलं तर पोक्का बोईंग रोग 10 हजार सारख्या ऊसामध्ये दिसून येतो, त्या ठिकाणी आपला जो शेंड्याचा भाग येतो आपल्याला फुगलेला दिसतो, त्या ठिकाणी पिकाची वाढ पूर्णतः थांबली असते। तशा रोगासाठी किंवा तांब्यासारख्या रोगासाठी सीओसी बेस प्रोक्सिक्लोरा असेल किंवा ब्लू कॉपर असेल किंवा बोर्डोपेस्ट सारखे जे काही कीटक बुरशीनाशक आहेत त्या ठिकाणी आपण वापर करून त्या रोग वेळेस नियंत्रण आणले तर आपल्याला पिकाची वाढ आपल्याला चांगली दिसून येईल। आणि केळीच्या जर म्हणायला गेलं म्हणजे शूट बोरर आहेत, गार्ली शूट बोरर आहे, इंटनोड बोरर आहे किंवा टॉप शूट बोरर आहे, त्यासाठी आपल्याला मुख्यतः बियाण्यामध्ये जेव्हा लागवड करतो तर बियाणं पूर्णतः विष प्रक्रिया करून त्यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून त्या ठिकाणी जे काही केळीचे अंडी अवस्था असतील कोशावस्था असेल त्या पूर्णतः मारून तशा पद्धतीने आपण बियाणे लागवड करणं गरजेचं आणि फायदेशीर आहे। तुमच्या शेतामध्ये जर मुळात टर्माइट म्हणजे जर वाळवीचा किंवा उदाचा प्रॉब्लेम असेल तसे शेतामध्ये आपल्याला ड्रिप मार्फत क्लोरोपायरिफॉस 20% 2.5 मिली प्रति लिटर पाणी म्हणजे साधारण 200 लिटर पाण्याला 500 मिली क्लोरोपायरिफॉस ड्रिप म्हणून आपण जर आळवणी केलं तर त्या वाळवी किंवा उदीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याला 100% त्या ठिकाणी कंट्रोल करता येईल। तिसरा महत्वाचा जो कीड आहे, आता तुम्ही जर बघितलं तसं जून जुलैचा हंगाम चालू होणार आहे, बऱ्याच अंशी आपल्या शेताच्या बांधावरती कडुलिंबाची झाडं असतात, मोहरीची झाडं असतात, बाबाची झाडं असतात, ह्या सीझन मध्ये किंवा आता जो पावसाळी वातावरण आहे किंवा मान्सून पूर्व जे काही वातावरण आहे तशा कंडिशनला कुंबडीचे जे काही प्रौढ आहेत त्यामध्ये नार मादी आणि नर हे असे झाडं म्हणजे लिंब आहे, कडुलिंब आहे, बोरी बाबूच्या झाडावरती मिलण्यासाठी येत असतात। त्यामुळे आपल्या शेताच्या बांधावाशी काही जी झाडं असेल तर त्यांच्या फांद्या तुम्ही शक्यतो छाटून त्याचा पूर्ण तिथून हे करून टाका, डिस्कार्ड करून टाका किंवा फांद्या छाटून तिथं झाड ही करून घ्या। हे जर शक्य नसेल त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुमची फवारणी चालू असेल बाकीच्या पिकावरती ती फवारणी जी काही कीटकनाशक तुम्ही घेताय ते तुमच्या त्या झाडावरती चालते, जेणेकरून जे काही प्रौढ तिथे मिळण्यासाठी आले त्याचं पूर्ण आपल्याला कंट्रोल करता येईल। इव्हन ते करून जर तुम्हाला वाटलं की अजून प्रॉब्लेम दिसतोय तर आपले शेणखतामधून जे काय आपण हे करतोय शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतोय तर ते शेणखतामध्ये पेसिलोमायसिस सारखे जे सॉरी मेटराइन सारखे जे काही जैविक बुरशीनाशक त्याचा वापर करा जेणेकरून आपले जे काही हुमणी जे आपल्या शेतामध्ये शेणखतामधून येतील त्याचा पूर्ण आपल्याला कंट्रोल त्या ठिकाणी करता येईल। आणि ड्रिप मधून जेवढे काही फिफ्रोन सारखं जे काही किंवा दाणेदार स्वरूपातलं जे काही फिफ्रोन आहे 4 किलो प्रति एकरी त्याप्रमाणे जरी आपण त्याचा वापर केला तरी आपल्याला हुमणीला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवता येईल। आता मुख्यतः आपल्या शेतामध्ये जे आपल्या एरियामध्ये जे काही कीड आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल। त्या व्यतिरिक्त तुम्हाला जरी काय कीड असतील कीड ते आपल्या शेतामध्ये दिसून येतील किंवा तुम्ही जाणवत असतील तुम्ही केवी बारमशीशी कनेक्ट व्हा, त्यांच्याशी रेफरन्स मध्ये राहा, त्या कीडीबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती दिली जाईल। आता मला वाटतं बऱ्याचपैकी आपण टॉपिक कव्हर केलेला आहे, ह्यात कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही अवश्य विचारा, कारण आपला उसाचा टॉपिक जर म्हणला खूप मोठा आहे
जेवढं आपण बोलू त्यात आपल्याला वेळ कमी पडेल किंवा त्यात जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला काय त्या संदर्भात प्रात्यक्षिक प्लॉट बघायचे असेल ज्यामध्ये पट्टा पद्धत आहे, ड्रिपवरची ऊसाची लागवड आहे किंवा बियाण्याची निवड असेल, त्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या केव्ही केमारामध्ये आता ऊस प्लॉट उपलब्ध आहेत. ते तुम्ही घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुटव्याचं व्यवस्थापन आहे, ऊस वाढीसाठी खताचं व्यवस्थापन आहे किंवा फवारणीचं व्यवस्थापन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपात इथं पाहता येतील. त्या अनुषंगाने तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या ऊसामध्ये जे काही तुम्हाला खताचं नियोजन करता येईल ते तुम्हाला जाणून घेता येईल. शेतकरी बांधवांना विनंती आहे की कुणाचे काय प्रश्न असतील ते त्यांनी आवर्जून विचारावेत. दोन हजार 2021 साली जे आपलं पाडेगावचं ऊस संशोधन केंद्र आहे त्यांनी 11.82 म्हणून एक वाण विकसित केलेलं आहे. हा जर वाण जर तुम्ही बघितला तर हा वाण जो आहे 8 सालसाठी रिकमेंडेड म्हणून केलेला आहे. साधारण 12 महिन्यामध्ये काढण्यास तयार होणारा वाण आहे. त्याच्या संदर्भात जर तुम्हाला बियाण्याची काही गरज असेल तर तुम्ही VSI सॉरी जे पाडेगावचं उपलब्ध मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे त्यांच्याशी कनेक्ट व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला एक थिंग बुकिंग करावं लागेल कारण आता लगेच तुम्हाला ते बियाणं उपलब्ध होणार नाही. साधारण जुलै ऑगस्टच्या आसपास जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत बियाणं उपलब्ध करून दिलं जातं. आणि जर रोप तुम्हाला जर हवं असतील तर साधारण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे पूर्व हंगामी हंगामासाठी पूर्व हंगामीच्या हंगामामध्ये किंवा पूर्व हंगामी लागवडीसाठी तुम्हाला रोप ही उपलब्ध केली जातील. त्यासाठी तुम्हाला ते बुकिंग करणं गरजेचं आहे. शक्यतो ज्या ठिकाणी तुम्हाला गवतार वाढीचा इश्यू असेल कारण बऱ्याच अंश तुम्हाला सांगितलं की बियाण्यातून तयार होणारा रोग आहे, त्या ठिकाणी आपल्याला एकतर त्याचे जे बेट आहेत ते बेट आपल्या मुख्य शेतातून काढणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला जर म्हणायला गेलं तर साधारण तुम्ही जर एक 5 हजार जर ऊस आणले तर 5 हजार ऊसामध्ये साधारण 2 ते 3 ऊस असे असतात की त्या ठिकाणी आपल्या गवतार वाढ आपल्याला त्या बियाण्यामध्ये झालेली दिसून येते किंवा त्या गवतार वाढीचा त्या ठिकाणी व्हायरस असतो. तशा कंडिशनला ते जे बियाणं आहे ते बियाणं आपण निवडून आणणं गरजेचं आहे. इवन त्या ठिकाणी त्या जर कंट्रोल करायचं असेल तर मुख्य शेतामध्ये तसं बियाणं लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी गवतार वाढ तुम्हाला दिसते. तसे बेट पूर्णतः आपल्या शेतामधून काढून म्हणजे पूर्णतः जमिनीतून काढून त्या ठिकाणी आपल्या शेताच्या बाहेर त्याचं विल्हेवाट लावणं म्हणजे एकतर गाडून टाकणं किंवा मुख्य शेतापासून लांब टाकून देणं आपल्याला ते फायदेशीर राहतं. त्यासाठी जर म्हणायचं करायचं म्हटलं म्हणजे कंट्रोल जर करायचं म्हणलं तर जसं तुम्हाला मी सांगितलं जर 54 डिग्री सेल्सिअस तापमानाला एक मॉइस्ट टेम्परेचर किंवा मॉइस्ट तापमान म्हणजे आर्द्रता स्वरूपाच्या तापमानामध्ये त्याचं 2 तासाचं बियाणं ठेवावं लागतं. त्यानंतर त्यातला जो काही व्हायरस आहे तो पूर्ण कंट्रोल केला जातो. या व्यतिरिक्त काही शंका? ऊस बियाण्या संदर्भात टिश्यू कल्चरचे सीडलिंग्स आहेत यासाठी तुम्हाला वसंतदास शुगर इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याची मांजरे येथील ते तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल. आपल्या केव्ही बारामती मार्फत आपण फक्त ऊस डोळ्यापासून रोप तयार करून उपलब्ध करून देतो. टिश्यू कल्चरची सीडलिंग्स किंवा त्याची रोपं तुम्हाला हवी असतील तुम्हाला वसंतदास शुगर इन्स्टिट्यूट मांजरी त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क करावा लागेल. त्या ठिकाणी बुकिंग करून तुम्हाला त्याची रोपं ही उपलब्ध करून दिली जातात. साधारण 8 साली जी रोप आहेत ते 15 जुलै नंतर मिळाली जातात. पूर्व हंगामी जर लागणं असेल तुम्हाला तर ती 15 ऑक्टोबर नंतर मिळाली जातात आणि सुरूची रोप आहे ते साधारण 15 डिसेंबर नंतर तुम्हाला उपलब्ध करून दिली जातात. अजून काय कोणाची शंका आहेत? 1 एकर ऊसला किती लिटर पाणी लागते वर्षभरासाठी? आता ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर सीझननुसार म्हणजे जर तुम्हाला सांगायला गेलं तर प्रति महिना म्हणजे जानेवारीमध्ये जर म्हटलं 4 लिटर पाणी एका बेटाला लागतं, फेब्रुवारीमध्ये जर म्हटलं तर एका ऊसाला 3 लिटर पाणी लागतं, मार्चमध्ये गेलं तर 7 लिटर पाणी लागतं, एप्रिलमध्ये गेलं तर 9 लिटर पाणी लागतं, मे मध्ये गेलं तर 12 लिटर पाणी प्रति बेटाला लागतं. म्हणजे जसा हंगाम जर म्हटलं ऊसाचा त्या हंगाम सॉरी जसा महिना म्हणून प्रति महिन्यानुसार त्या ऊसाच्या पाण्याची रिक्वायरमेंट बदलत जाते. ऊसाला जर म्हटलं हेक्टरी 250 सेंटीमीटर हेक्टरी पाणी ऊसाला लागतं. साधारण जर म्हणायला गेलं तुमची जर 37.5 PC जी मोटर आहे ते कमीत कमी तुम्हाला 1.5 तास चालू ठेवावी लागते तेव्हा तुमचं पूर्ण ऊस क्षेत्र हे 8 सेंटीमीटर पर्यंत भिजवलं जातं. तुम्हाला जसं मी सांगितलं की तुमचं जर ऊस 4 महिन्याचा असेल तर तुम्हाला तिथं 6 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागतं. जर तुमचं 8 महिन्याचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 हेक्टर सेंटीमीटर म्हणजे वरचा जमिनीचा 10 सेंटीमीटरचा लेअर जो आहे तो भिजवण्यासाठी तुम्हाला तेवढ्या प्रकारचं पाणी द्यावं लागतं. जर तुमचं 10 हेक्टर सेंटीमीटर तुम्हाला जर क्षेत्र भिजवायचं आहे किंवा 10 सेंटीमीटर वरचं जर लेअर तुम्हाला भिजवायचं त्या ठिकाणी तुम्हाला 7.5 ची मोटर असेल ती साधारण 2.5 तास चालू ठेवावी लागते. 10 HP ची मोटर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती 1.5 तास चालू ठेवावी लागते. अजून काय कोणाची शंका? शेतकरी बांधवांची शंका चांगली आहे कारण बरेच दिवस बरेच जर आपण जर बघितलं तर ऊसामध्ये लोक अवेअर होणं खूप गरजेचं आहे कारण आज तांत्रिक दृष्ट्या जर शेतकरी जर सुधारला नाही तर त्या अनुषंगाने आपल्याला उत्पादनामध्ये खूप तापवत आहे.
आणि छोटे छोटे गोष्टी जर आपण जाणून घेतली तर निश्चित आपल्याला ऊसामध्ये उत्पन्न वाढवता येईल. कारण आज बघतोय की बऱ्याच अंशी काही शेतकरी सुद्धा 35 ते 40 टन एकरी उत्पन्न काढतायत. ते जर आपण प्रगत तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरतो तर 80 ते 85 टन पर्यंत आपण इझिली उत्पन्न घेऊ शकतो. कारण ऊसासारखं पीक जर म्हणजे वर्षभर आपल्या शेतामध्ये राहतं त्या अनुषंगाने तेवढं रिटर्न जर आपल्याला घ्यायचे असतील त्या अनुषंगाने तिथं तंत्रज्ञान वापरून आपण त्या ठिकाणी उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो आजचा जो आपला सेशन होता 8 साली ऊस लागवड तंत्रज्ञान या ठिकाणी संपला मी असं जाहीर करतो. कोणाचे काय त्याबद्दल शंका असतील तर त्यांनी KVK Pharmacy कनेक्ट व्हा व आपली माहिती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाणून घ्या. धन्यवाद.